प्रिय मित्रांनो, किकॅड मधील कंपोनेंट्सची चिन्हे म्हणजेच फुटप्रिंट्स मॅप करण्याच्या पाठात स्वागत। आपण शिकणार आहोत कंपोनेंट्सचे संबंधित फुटप्रिंट मॅप करणे। तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे, तसेच किकॅड मध्ये सर्किट स्कीमॅटिक डिझाईन बनवणे, इलेक्ट्रिक रूल चेक करणे आणि नेटलिस्ट बनवणे माहित असावे। संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया spoken-tutorial.org लिंकला भेट द्या। आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि KiCad व्हर्जन 2011-05-25 वापरणार आहोत। KiCad सुरू करण्यासाठी Ubuntu डेस्कटॉप स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यावर जा। डॅश होम या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा। सर्च बार मध्ये किकॅड टाइप करून एंटर दाबा। किकॅड ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल। ईईस्कीमा उघडण्यासाठी वरील पॅनल मध्ये जाऊन ईईस्कीमा टॅब वर क्लिक करा। इट कॅनॉट फाइंड दिस स्कीमॅटिक असा मेसेज दाखवणारा इन्फो डायलॉग बॉक्स दिसेल। ओके क्लिक करा। पूर्वी बनवलेले अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचे सर्किट स्कीमॅटिक वापरू। हे करण्यासाठी फाइल मेनूवरील ओपन वर क्लिक करा। नीट दिसण्यासाठी विंडो हलवून घेऊ। जिथे फाइल सेव्ह केली आहे तो फोल्डर निवडा। ओपन वर क्लिक करा। हे सर्किट स्कीमॅटिक उघडेल। आपण हे माऊसच्या स्क्रोल बटणाद्वारे झूम इन करू। या सर्किटसाठी मी आधीच नेटलिस्ट बनवली आहे। स्कीमॅटिक मध्ये वापरलेले कंपोनेंट्सचे फुटप्रिंट मॅप करण्याची प्रक्रिया बघू। फुटप्रिंट हा कंपोनेंटचा प्रिंटेड सर्किट बोर्डवर ठेवला जाणारा प्रत्यक्ष लेआउट असतो। कंपोनेंट्सचे मॅपिंग सुरू करण्यासाठी ईईस्कीमा विंडोच्या वरील पॅनल मध्ये जा। रन सीव्हीपीसीबी बटणावर क्लिक करा। हे सीव्हीपीसीबी विंडो उघडेल। तसेच कंपोनेंट लायब्ररी एरर नावाचा डायलॉग बॉक्स उघडेल। तो बंद करण्यासाठी ओके क्लिक करा। हे project1.net फाइल उघडेल, जी आपण नेटलिस्ट जनरेशन पाठात बनवली होती। सीव्हीपीसीबी विंडो दोन पॅनल्स मध्ये विभागलेली असते। डाव्या पॅनल मधील पहिला कॉलम सीरियल नंबरचा आहे। दुसरा कॉलम स्कीमॅटिक मध्ये वापरलेल्या कंपोनेंट्सच्या सूचीचा रेफरन्स आयडी दाखवतो। तिसरा कॉलम कंपोनेंट्सच्या संबंधित व्हॅल्यूज दाखवत आहे। उजव्या बाजूचे पॅनल उपलब्ध फुटप्रिंट्सची सूची दाखवेल। आता कंपोनेंट्स त्यांच्याशी निगडित फुटप्रिंट्सशी मॅप करू। निवडलेल्या कंपोनेंट म्हणजेच C1 साठी उपलब्ध फुटप्रिंट्सची यादी सीव्हीपीसीबी विंडोच्या उजवीकडील भागात दिसेल। निवडलेल्या कंपोनेंटचे संबंधित फुटप्रिंट पाहू। सीव्हीपीसीबी विंडोच्या वरील पॅनलमधील व्ह्यू सिलेक्टेड फुटप्रिंट वर क्लिक करा। हे फुटप्रिंट विंडो उघडेल, जे निवडलेल्या फुटप्रिंटची इमेज दाखवेल। त्यावर क्लिक करून वेगवेगळ्या फुटप्रिंट्सच्या इमेजेस बघू शकतो। आता ही फुटप्रिंट विंडो बंद करू। C1 ह्या पहिल्या कंपोनेंट साठी उजव्या पॅनलमधील फुटप्रिंट C1 निवडू। त्यासाठी फुटप्रिंट वर डबल क्लिक करा। सूचीमध्ये C1 फुटप्रिंट पहिल्या कंपोनेंटला मिळालेला दिसेल। अशाच प्रकारे C2 ह्या दुसऱ्या कंपोनेंट साठीही फुटप्रिंट C1 वर डबल क्लिक करून निवडू। कंपोनेंट D1 साठी LED-3mm निवडू। कनेक्टर P1 साठी उजव्या पॅनल मधून SIL-2 निवडू।
उजव्या पॅनल मध्ये ते निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा. R1 साठी R3, R2 साठी R3, R3 साठी R3 निवडू. U1 म्हणजेच LM555 साठी DIP-8_300_ELL निवडू, जो स्टँडर्ड 8 पिन IC-चा फुटप्रिंट आहे. CVPCB विंडोच्या वरील पॅनल मधील सेव नेटलिस्ट अँड फुटप्रिंट फाइल्स बटणावर क्लिक करून नेटलिस्ट सेव करू. हे सेव नेट अँड कंपोनेंट लिस्ट विंडो उघडेल. नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू. फाइल सेव करण्यासाठी सेव वर क्लिक करा. हे फाइल सेव करेल आणि CVPCB विंडो आपोआप बंद होईल. नेटलिस्ट फुटप्रिंट्सच्या माहिती सहित अपडेट झालेली आहे. येथे कंपोनेंट्सच्या मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ईई स्कीमा विंडोवर जा आणि विंडो बंद करा. कीकॅड मेन विंडो बंद करा. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण शिकलो CVPCB विंडोद्वारे कंपोनेंट्स त्यांच्या फुटप्रिंट्स सोबत मॅप करणे. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य दि नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.